मुळा धरणावरती पर्यटनासाठी आलेल्या पुणे येथील पर्यटकांच्या उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांमधनं सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या भामट्यांचा मुसक्या आवळण्यात 4 तासांमध्येच राहुरीच्या पोलिसांना यश आलंय. दरम्यान पोलिसांच्या या कारवाईचं सर्वत्र मोठं कौतुक होत आहे. 10 सप्टेंबर रोजी पुणे येथील प्रभाकर मनोहर पवार हे कुटुंब हरेगाव येथे मतमावली यात्रेसाठी आलं होतं. यात्रेवरनं परतताना पर्यटनासाठी ते मुळा धरणावर गेले होते. मुळा धरणालगत चारचाकी वाहन उभे करून धरण पाहण्यासाठी ते गेले होते. त्यांच्या उभ्या असलेल्या गाडीच्या काचा फोडून आणि डिक्कीमधील 1 लाख रुपयाचे सोन्याचे दागिने आणि रोख 21,000 रुपये असा ऐवज चोरून चोरट्यांनी तिथून पोबारा केला होता. याबाबत प्रभाकर पवार यांनी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. सदर घटनेचा तपास पोलीस अधीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. तपासकामी नेमलेल्या पोलिसांनी घटनेची माहिती घेऊन तात्काळ तपासाची चक्र फिरवली आणि बारागाव नांदूर इथे सापळा रचून रवींद्र उर्फ भोंद्या सुरेभान माळी, विकास संजय माळी आणि एका अल्पवयीन आरोपीस जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय. तर रवी उर्फ फंट्या सीताराम बर्डे हा फरार झालाय. पकडलेल्या आरोपींकडनं चोरी केलेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करून दोघांना गजाआड केलाय. तर सदर कारवाई ही पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली PSI सतीश शिरसाट, PSI लक्ष्मण भोसले, पोलीस हवालदार अयुब शेख, पोलीस नाईक गुलाब मोरे मोकाटे, पोलीस कॉन्स्टेबल अनिल पवार, नवनाथ वाघमोडे, महेंद्र गुंजाळ आदींनी केली आहे. दरम्यान या कारवाईबद्दल पोलिसांचं सर्वत्र मोठं कौतुक केलं जात आहे. 10 सप्टेंबर रोजी हरेगाव येथील मतमाऊली देवीच्या यात्रेला आलेले भाविक श्रीरामपूरहून परत जात असताना रस्त्याने मुळा धरण येथे पर्यटक म्हणून गेले. त्यांनी आपली गाडी मुळा धरणाच्या काठावर लावली आणि पाण्याचा आनंद घेण्यासाठी आतमध्ये गेले. त्या पिरियडमध्ये त्यांच्या गाडीचा काच फोडून त्यांच्या बॅगा त्याच्यामध्ये असलेले सोनं आणि काही रोख रक्कम अशी अज्ञात चोरट्यांनी पळून नेले. सदरबाबत प्रभाकर मनोहर पवार राहणार पुणे यांनी राहुरी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली. 379/427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपासात PSI शिरसाट, PSI भोसले, हवालदार आयुब शेख, अनिल पवार आणि पोलीस नाईक मोकाटे अशांनी मेहनत घेतली आणि 4 तासाच्या आत सदर गुन्ह्याचा डिटेक्शन केलेला आहे आणि त्या गुन्ह्यातील मुद्देमाल 1.4 तोळे सोन्याचा राणीहार आणि त्याच्यातले काही पैसे 25,000 पैकी काही रुपये जप्त केलेले आहेत. अजूनही काही मुद्देमाल जप्त करणे बाकी आहे. गेला टोटल गेलेला मुद्देमाल 1 लाखाच्या जवळपास आहे. जे पर्यटक आपल्या इथे मुळा धरणावर येतात आणि त्यांचे वारंवार गाडीचे काच फोडून मुद्देमाल चोरीला लुटमार होते त्यांची, सदर गुन्ह्याचा माननीय पोलीस अधीक्षक माननीय रंजन कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक अहमदनगर, त्याचप्रमाणे आपल्या उपविभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक माननीय रोहिदास पवार साहेब, तसेच आपल्या डिव्हिजनचे उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय जगताप साहेब आणि आम्ही स्वतः सदर टीमचं PSI भोसले, PSI शिरसाट आणि PN मोकाटे, हवालदार आयुब शेख तसेच अनिल पवार यांनी 4 तासामध्ये सदर गमन उडकीस आणला म्हणून वरिष्ठांच्या मार्फतीने आम्ही त्यांचं अभिनंदन करीत आहोत. मनोज साळवे सह सतीश फुलसामदार, C24 तास, राहुरी.